जैक फ्रूट वेफर ये बनाना चिप्स नमस्कार मी प्रथमेश पडवा ननीस लाईफ मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आपला डे 5 केरला टूरचा आणि आता मी आहे हाऊस बोटवर कालच आपण हाऊस बोटवर आलो आणि आता एलिपीला बाय बाय करण्याची वेळ आणि आज सकाळ झालेली आहे मी हाऊस बोटचा एक्सपिरियन्स खूप छान राहिला माझा आणि मस्त झोप वगैरे एकदम आरामात आली खूप रिलॅक्स वाटलं आता आपण आहे ना आपल्या 9 वाजताचा चेकआउट टायमिंग आहे हाऊस बोटवरून तर आपण त्याच्याआधी ब्रेकफास्ट करूया आणि मग आपण आज जाणार आहोत जटायू अर्थ सेंटरला जिकडे जटायूचा खूप मोठा स्टॅच्यू आहे तो बघण्यासाठी तर मंडळी आता आपला ब्रेकफास्ट आला आहे आणि आता तुम्हाला दाखवतो मी आपला ऑथेंटिक असा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आहे आणि इथे बघा फ्रूट्स आहेत पायनॅपल आहे आता पायनॅपल आम्ही रोजच खातो आहे आणि फार छान लागतं आहे पायनॅपल वगैरे इथे खाऊन आणि खूप मज्जा येते आणि इथे बनाना ठेवलं आहे बघा आणि इडली आहे आणि चटणी आहे आणि सांबार पण आहे पण सांबार मी घेतला नाही अजून तर आता आपण ब्रेकफास्ट टेस्ट करूया पायनॅपलची टेस्ट एकदम मस्त आहे गोड आहे इडली पण मस्त नरम आहे आणि आता चटणी आहे मस्त आहे आता माझी आजी आहे आजी काय मग कसं झालंय कसे काय वाटतंय तुला आवडलं की नाही सेकंड टाइम आलीस ना तू केरलाला सेकंड टाइम आली पण छान वाटतंय इथे प्रणिता बसली आहे प्रणिता काय सांगशील तुझा कसा अनुभव आहे आपल्या ट्रीपचा ऍक्च्युअली म्हणजे केरलासाठी मी खूप वेळापासून एक्सायटेड होती तर एकदम म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स गेलाय पहिल्या दिवसापासून एकदम रिलॅक्स आणि फक्त ट्रॅव्हलिंगचं असतं तर सगळीकडेच असतं पण मस्त गेलंय एकदम म्हणजे इव्हन सगळी जी दर्शन झालंय सगळ्या गोष्टी बघितल्या हत्तीवर बसलं वगैरे सगळं छान गेलं सगळा एक्सपिरियन्स मस्त आणि सगळ्यात जास्त आतापर्यंत तुला काय आवडलं मला सगळ्यात जास्त मला दोनदा झिप लाईन भेटली ना ते आवडलं मला त्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स असेल हो 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 तर आता इथे काका बसलेत आपण त्यांना विचारू काका माझं नाव आहे रमेश खासीकर मी मुंबईवरून आलो आहे केरळला ओके आणि केरळला जेव्हा पहिल्या स्टार्टला आम्ही जे हॉटेलमध्ये जिथे एंट्री केली जबरदस्त होती मुन्नार मुन्नारला जेवणाच्या बाबतीत एकदम बेस्ट म्हणजे ते तो जो हॉटेल आहे ना त्याचा व्ह्यू बघूनच लोकांना म्हणजे एकदम माणूस खुश होणार खुश होईल असं आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मुन्नार ते गार्डन टी गार्डन टी गार्डन ते जबरदस्त तिकडे आहे असं फिरत टेकडीवर आलो हाऊस बोटचं हे केलं हाऊस बोट झाल्याच्या नंतर आपलं बोललो काय काय आहे ते बघूया आपल्याला काय बोलतात गवर रानगव तो एक परत हरी परत ऍक्च्युली आम्ही टायगर बघायला गेलो होतो पण आम्हाला टायगर ना एलिफंट दिसले एलिफंट दिसले आणि परत काय माहिती हे काय बोलतात ते तिथून आलो मग हत्तीची सफर केली सर्वांनी ती ती माणसं खुश झाली त्याच्यानंतर हळूहळू रोज गार्डन मध्ये गेली तर गार्डन माणसांनी बघितलं काही कसं मस्त वाटलं त्याच्यानंतर आम्ही हॉटेल हे घेतलं कोणतं दोन ते प्रोग्राम झाले ते मार्शल आर्ट आणि कथक ते दोन हे प्रोग्राम सेट केल्याच्या नंतर आम्ही बोट मध्ये आपल्या रूम मध्ये राहायला आलो रूम मधनं मस्त पैकी करत बोटचा प्रवास इथे आला इथला प्रवास एकदम छान झाला नाश्ता पाणी मस्त झालं एकदम सर्व खुश आनंदी आनंद आता माझ्याबरोबर राजश्री आहे आता पण तिला विचारू काय मग कसं चाललंय नाश्ता वगैरे नाश्ता वगैरे छान आहे आल्यावरती माझे इडलीच खाणं चालू आहे नाश्त्यामध्ये मला खूप आवडते आपण इडलीच खाते येस आपण पहिल्या दिवसापासून इडलीच खातो म्हणजे रोज पहिल्या दिवसापासून मी नाश्त्यामध्ये इडलीच खाते ओके डोसा अप्पम ओके आणि
काय सांगणार एक्सपिरियन्स कसा आहे आतापर्यंत ओव्हरऑल केरळचा? एक्सपिरियन्स खूप छान आहे. मुन्नार मध्ये जे टी गार्डन बघितलं ते खूप एकदम मस्त होता. त्यानंतर आम्ही टेकडीला गेलो, टेकडीला एलिफंट राईड वगैरे केली, बोट मधून जंगल सफारी केली, ती सुद्धा छान होती. थोडे प्राणी कमी बघायला मिळाले बट ओके छान होती. आणि एलिफंट राईड केली, त्यानंतर आम्ही मार्शल आर्ट्स बघायला गेलो, मार्शल आर्ट्स पण एकदम मस्त होता. आणि कथकली डान्स बघायला गेलेलो, ते पण एकदम अप्रतिम, एकदम सुंदर त्यांनी केलेलं, खूप छान होतं. ते सुद्धा बघण्यासारखं आहे एकदम. मार्शल आर्ट्स आणि कथकली जर तुम्ही केरळला येणार असाल तर तुम्ही ते नक्की पहा, खूप मस्त आहे. आणि आता त्यानंतर आम्ही इकडे अलेपीला आले आहोत. सो अलेपीमध्ये हाऊस बोट आहे, सो मी हाऊस बोट मध्ये स्टे, काल आम्ही स्टे केला. आज आमचा ओके हाऊस बोटचा स्टे, हाऊस बोटचा एक्सपिरियन्स सुद्धा खूप मस्त. तर आता माझ्यावर आमच्या मॅनेजर आहेत मॅडम हेवन हॉलिडे करून. तर मॅडम काय सांगणार आमच्या ग्रुप बद्दल, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? नमस्कार, माझं नाव भारती पाटील, मी ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून आले आहे हेवन हॉलिडेज थ्रू. पण माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता या ग्रुप बरोबर. एकदम सगळे फॅमिली मेंबरसारखे आहेत, मला कोणाशीही कोऑर्डिनेट करायची गरज लागली नाही. ते आपापले स्वतःच कोऑर्डिनेट करतात व्यवस्थित, मला एकदम सपोर्ट करतात. त्याच्यामुळे जरा तुमचं काम जरा हलकं झालं. बरोबर बरोबर, अगदी. माझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप छान आहे. आणि तुम्ही कसं म्हणजे आपलं टुरिंग वगैरे करत असता, म्हणजे तुमचं पण सेकंड टाइम केलं आहे? थर्ड टाइम. म्हणजे आज आमच्या ग्रुपमध्ये एक कपल पण आहे आमच्या बरोबर, तर अक्षय दादा आणि पूर्वा वहिनी. तर अक्षय दादा तुमचा एक्सपिरियन्स सांगा आधी, कसं काय बोलणार आपल्या केरला ट्रीप बद्दल आतापर्यंतच्या? केरला ट्रीप बद्दल, केरलासाठी माझी पहिलीच ट्रीप आहे. मी असं कधी एखाद्या ग्रुपसह ट्राय केला नव्हता. मी आधी विचार केला तर मी एकटा जाऊ म्हणून असं, पण तर खूप छान झालं की मी एका ग्रुपसह आलो. कारण की मला एवढा एन्जॉय एकटा असून किंवा आम्ही दोघं कपल असून करता येणार नव्हता जेवढा मी सगळ्या या ग्रुपसह गेला. तर एक्साइटिंग होता, खूप छान होता. ओके, आणि पूर्वाबाईंनी काय सांगणार तुमचा हाऊस बोटचा वगैरे एक्सपिरियन्स कसा होता? हाऊस बोटचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. आणि मी इमॅजिन नव्हतं केलं की रूम इतके छान असतील आणि इतका छान व्ह्यू भेटणार आहे इथं. खूप मजा आली, आम्ही डान्स पण केला खूप रात्री, तर इतकी मजा आली. हो, खूप छान. आणि असं आपल्याला वाटतच नाही की आपण हाऊस बोटवर आहे. आणि तुम्ही कुठून नाशिकहून आलात ना? हो, आम्ही नाशिकहून आलो. मी राहायला नाशिकलाच असतो. हा, तिथून पंधरा सोबत इथे आलो. ओके, थँक्यू. तर आता माझ्यावर अजून एक काकी आहेत. काकी, आपका एक्सपिरियन्स बताओ कैसा है? मेरा एक्सपिरियंस तो बहुत अच्छा. मैंने यहाँ पे इडली सांभर बहुत अच्छा से खाया. चार दिन से मैं इडली सांभर ही खा रहा हूँ. और अभी हाउस बोट पे भी इडली सांभर कैसा था? हाउस बोट का बहुत टेस्टी था. और केरला के ट्रिप के बारे में बताओ जरा. केरला तो बहुत अच्छा लगा, सब ग्रीनरी है यहाँ पे. ओके, और आपको सबसे अच्छा क्या लगा, मतलब अभी तक? सबसे अच्छा तो मुझे बोट हाउस अच्छा लगा. ओके, और मुन्नार? मुन्नार तो बेस्ट ही है केरला में. मुन्नार तो केरला का हेवन है. यस, थैंक यू. काय खादड भटके बोला, कसे चालले? एकदम मस्त मजेत. मग काय सांगणार हाऊस बोटचा एक्सपिरियन्स? हाऊस बोटचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. आणि आता त्याचे ड्रोन शॉट सुद्धा घेतोय. आता आमची गाडी वगैरे इथे म्हणजे बोट पार्क झाली, आम्हाला ते गाडीच आठवते नुसती. तर मग खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे. आणि मी तर म्हणेन केरळला येत असाल तर स्पेशली तुम्ही हाऊस बोट मिस करू नका पाहिजे. येस, आता आम्ही जी केली आहे जसं मी सांगितलं काल सुद्धा, अल्ट्रा प्रीमियम आहे. तर मग नक्की म्हणजे तुम्ही तुमच्या बजेट नुसार इकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत, तुम्ही करू शकता. आतमध्येच तुमची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय. आणि ते ना कॅटेगरी वाईज बोट पण आहेत. तुम्ही जर कपल मध्ये वगैरे असाल ना, प्रायव्हेट बोट वगैरे तुम्ही करू शकता. येस, आणि काय सांगणार बोटीवरचं आपलं जे फूड होतं कालचं लंच पासून ते आजचं सकाळचं ब्रेकफास्ट पर्यंत सुंदर होता. मेन अशा ठिकाणी आपल्याला काही मिळतंय हीच खूप मोठी गोष्ट आहे आतमध्ये. तर मग मी तर म्हणेन की भारी. आणि इव्हन शेफने सुद्धा प्रॉपर आपल्याला अरेंज करून दिलेल्या सगळ्या गोष्टी. तर मग जेवण वगैरे सुद्धा खूपच मस्त होतं. आणि स्पेशली मी म्हणेन जर तुम्ही केरळ येत असाल तर मग ठेकडी आणि मुन्नार हे सुद्धा तुम्ही मुन्नार तुम्ही मस्ट करा. येस येस येस, डेफिनेटली. बिकॉज मुन्नार मध्ये स्वतःमध्ये एक वेगळी खूबसूरती आहे जी तुम्हाला तिकडे गेल्यावरती कळेल. कारण तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये किंवा युट्यूब वरती वगैरे पाहिलं असेल, बट जे खूबसूरती तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघा इकडे आल्यानंतर ती काही वेगळी. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की व्हिडिओ मध्ये आपण जे बघतो ना ते आपल्याला फक्त बघण्यापुरतं दिसत. आणि
तुम्ही इथे येऊन स्वतः एक्सपिरियन्स करू शकता. राईट, ते तुम्ही इकडे येऊन फील करता तेव्हा तुम्हाला कळेल. येस, मस्त वाटलं. तुला कसं वाटलं मुन्नार? मला एकदम भारी वाटलं. मला सगळ्यात आवडलं मुन्नार टेकडी की मला मुन्नार मुन्नार आवडलं. आणि आता एलपी हाऊस बोट. येस, आणि ते तर माझ्या लिस्ट मध्ये होतं हाऊस बोट. बरोबर, ते माझं आता मी पूर्ण झाले. आता नेक्स्ट टाइम साठी परत. आता परत कधी येऊया? नेक्स्ट टाइम येऊया आपण लवकर. आज आम्ही जटायूवर सेंटर विजिट करणार आहे. हा, ते पण एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. थँक्यू. तर आता माझ्या बाजूला सिद्धांत आलाय. सिद्धांत, काय सांगणार? बोटीज काल तू डान्स वगैरे छान करत होतास. थँक्यू सो मच. खूप चांगला एक्सपिरियन्स होता कालचा पण. आणि प्लस आपलं मसाज बद्दल काय सांगशील? कालच्या मसाज बद्दल सांगितलं की मी कधी असं कधी मसाज केला नाही. आणि ह्यामुळे फर्स्ट टाइम होता तर खूपच चांगला वाटला मला असा एक्सपिरियन्स. चांगला त्यांनी म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण चांगलापणे त्यांनी मसाज केलेला माझा. तर एकदम बॉडी रिलॅक्स वाटली मला आणि झोपच छान लागली काल त्यामुळे. ओके, आणि काय सांगणार? आपण ठेकडीमध्ये गेलो होतो ते इथले जे मार्शल आर्ट आणि कथकली बघायला डान्स, तर ते कसं वाटलं तुला? मार्शल आर्ट्स आणि कथकली पण खूप चांगलं होतं. ते तर एक्सपिरियन्स चांगलाच होता, बट त्याच्यापेक्षा मी जास्त याच्यामध्ये एन्जॉय केलेलं एलिफंट राईड आणि एलिफंट बाथ. ते पण एक्सपिरियन्स खूपच चांगलं होतं. ठीक आहे, आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून त्यामुळे जास्त काही एक्सपिरियन्स करता नाही आलं, पण जेवढं पण टाइम होतं मग त्यामुळे सफिशियंट होतं. मग ओके, आता तू कालच म्हणाला तू नेक्स्ट टाइम येणार आहेस. हो, सिद्धांत काय म्हणतो? नेक्स्ट टाइम तर जोड्याने येणार आहे. जमेल तर जोड्याने नाही तर फॅमिली सोबतच. कारण सीन असं आहे की माझी अजून पण इच्छा आहे की मी माझ्या फॅमिलीला घेऊन. तर कारण असे काही सीन्स बघतो ना तर कधी कधी वाटतं की ठीक आहे माझे फॅमिलीज पण असले असते तर अजून खुश झाले असते. कारण त्यांना पण थोडीशी रिलॅक्सची गरज आहे. आपली मम्मी पण घरातले कामं करतात, पण बाहेर जाऊन नुसते थकून मागून येतात. आपण एन्जॉय करू शकतो पण त्यांना आपलं पण कर्तव्य आहे की थोडस एन्जॉय करू द्यायचं. बरोबर, म्हणजे त्यांना पण थोडं रिलॅक्स वगैरे वाटतं. हो तेच ना. आता मीच आता स्वतः काम करतो. 7-5 दिवस झाले जेव्हापासून ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं. नाही माझं कामाचं टेन्शन नाही, हे ते काहीच नाही. 1% पण विचार नाही येत. फक्त मी माझी लाईफ जगतो आता सध्या. हे 7 दिवस वाटतं ही ट्रिप संपूच नाही. चालतच राहावी, चालतच राहावी, चालत राहावी. पण काय करूया, अनफॉर्च्युनेटली ही लाईफ आहे. पुढे जावंच लागतं आपल्याला. आपल्या आपल्या कामाधंद्यासाठी पण पुढे प्रोत्साहन द्यावा लागतो. पण एक जर असं कुठे मध्येच आपण बाहेर वगैरे गेलो तर आपल्या जे सिटीमध्ये जे आपले लाईफस्टाईल असते त्याच्यापासून थोडं आपल्याला, हा खूप थोडं रिलॅक्स लाईफस्टाईल थोडं एन्जॉय करायला भेटतं आपल्याला. हो बरोबर. सो थँक्यू, वेलकम. तो गाइज, मैं अभी केरला में हूँ और मैं अभी हाउस बोट में हूँ था और कल से हम लोग यहाँ पे स्टे किया है. तो बहुत ही अच्छा लगा मुझे यहाँ पर आके हाउस बोट में. जैसे इस हाउस बोट का नाम है ना लेजेंडरी करके, वैसे यहाँ की सब फैसिलिटीज वगैरह है. और स्पेशली मैं ना यहाँ पे 4 क्रू मेंबर्स है उनकी मैं बहुत तारीफ करूंगा, क्योंकि उन्होंने ना बहुत ही अच्छी तरीके से इस बोट को मेंटेन किया है. और जो भी गेस्ट वगैरह आते हैं ना हमारे जैसे, हम उनको भी बहुत ही अच्छी तरह से ट्रीट वगैरह करते हैं. यहाँ के रूम भी बहुत ही नीट और क्लीन है. और फूड के बारे में मुझे बहुत तारीफ करनी है, क्योंकि फूड बहुत अच्छा है. और स्पेशली मुझे यहाँ का उन्होंने जो साउथ इंडियन फूड हमें जो मिला सांभर राइस, वो मुझे बहुत पसंद आया. और इनको मैं थैंक यू कहना चाहता हूँ. तो ये मेरा इस हाउस बोट का रिव्यू था. हेलो, मैं अब वेफर लेने के लिए आया. ये जैक फ्रूट वेफर, ये बनाना चिप्स, ये 380 रुपीज पर के जी. ये जैक फ्रूट वेफर 800 पर के जी. जैक फ्रूट वेफर. तर मंडळी, सकाळीच आपण हाऊसबोटमधून निघालो आणि 4 तासाचा प्रवास करून आपण पोचलो एलपीवरून कोहलमला. आणि तिकडे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे जिथे आपण जाणार आहे. त्या प्लेसचं नाव जटायू अर्थ सेंटर आहे. आणि तिथे जाऊन बघूया आपल्याला काय हिस्टॉरिकल माहिती भेटते. आणि तुम्ही जर केरलाला येत आहे ना आणि एलपीला येत आहे तर कोहलमला नक्की या आणि ही प्लेस नक्की एक्सप्लोअर करा.
मंडळी, मी आता बसलोय रोपवे मध्ये आणि तुम्ही जर जटायू अर्थ येताय ना तर दोन वेनी तुम्ही येऊ शकता. एक तर तुम्ही चालून येऊ शकता, क्लाइम्ब करून येऊ शकता किंवा रोपवे नी येऊ शकता. आता रोपवेची काय कॉस्ट आहे ते मी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. रोपवेची जी आपली राईड आहे ना ती 10 मिनिटाची आहे, 8 ते 10 मिनिटं लागतात. तर मंडळी, आता आपण केबल राईडमधून उतरलो आहे आणि आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की जटायूचा खूप मोठा स्टॅच्यू आहे. आणि आता आपण जाऊया आतमध्ये आणि अजून काय आहे ते बघूया. तर मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मागे डोंगर वगैरे आहे आणि जर तुम्ही चालून वरती येत आहे ना क्लाइम करून, तर माझ्या लेफ्ट साईडनी जो रस्ता आहे ना तर तुम्हाला इथे सोडतो वरती आल्यावर. तुम्ही चालून आले तर तिकडे येता. तर मंडळी, मी आता जटायू पार्कमध्ये आहे आणि आता तुम्हाला प्राईस सांगतो आम्हाला किती कॉस्ट पडली. आता जर इथे एंट्री फी सांगतो आधी, एंट्री फी जी आहे ना ती पर पर्सन 236 रुपये आहे आणि रोपवेने जर तुम्ही येत आहे तर रोपवेसाठी पर पर्सन 263 रुपये फी आहे. आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन नसाल तर तुम्हाला 10% ऑफ आहे. आणि तुम्ही 100% दिव्यांग असाल तर तुम्हाला फ्री एंट्री आहे इथे. आणि आम्ही ॲक्च्युली वरती आलो आणि वरती आल्यावर आम्हाला असं कळलं की जरा इथे काम वगैरे सुरू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे आणि सगळं बंद होतं, म्हणजे म्युझियम वगैरे. फक्त आम्ही जटायू राम मंदिरचं दर्शन घेतलं आणि ओव्हरऑल छान आहे, म्हणजे वरचं व्ह्यू वगैरे खूप सुंदर आहे. मंडळी, आता मी आहे केरलाच्या मार्केटमध्ये. हॉटेलवर आलो आणि फ्रेश झालं आणि आता आपण आलो केरलाचं मार्केट एक्सप्लोअर करायला. चला तुम्हाला केरलाचं मार्केट दाखवतो. तर मंडळी, आता मी आलो आहे मार्केटमध्ये आणि इथे ना स्पायसेस मार्केट आहे, स्पायसेसचं दुकान आहे. आणि तुम्ही माझ्या हातात बघताय ना ते व्हॅनिलाचे बीन्स आहेत, म्हणजे व्हॅनिलाचे बिया आहेत ना, बरोबर ना? शेंगा आहेत त्याच्यात, शेंगा, ओके, त्याच्या शेंगा आहेत त्याच्यात, बिया आहेत त्या. आणि सगळं स्पायसेस वगैरे आहे इथे, म्हणजे वेलची, लवंग आणि अजून काळा मिरी पण आहे ना. माझ्या आता त्यांना सोप आहेत आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सोप आहेत, म्हणजे जसं जास्मिन आणि काय अजून काय ॲलोवेरा, हा ॲलोवेरा वगैरे, सँडल, असं वेगवेगळ्या प्रकारचे सोप आहे तिथे. तर मंडळी, फायनली आपण पोचले आपल्या हॉटेलला आणि आपण थांबले पूजा समुद्र या हॉटेलमध्ये. आणि आजच्या दिवशी आपण ना पहिले तर हाऊसबोटमधून चेकआउट केलं, त्याच्यानंतर जटायू अर्थ सेंटरला व्हिजिट केलं, त्याच्यानंतर तुम्हाला मी केरलाचं मार्केट दाखवलं आणि ओव्हरऑलचा व्हिडिओ असा होता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.